सध्याच्या तापमानात शेतकऱ्यांना केळी जगवणे कठीण झाले आहे. डोळ्या देखत केळीचे पीक वाळत असल्याने हतबल झालेल्या कसगावच्या शेतकऱ्यांनी संपूर्ण केळी बागेवर रोटावेर फिरवला आहे. कसगाव तालुका भडगाव येथील शेतकरी रूपसिंग पुन्हा पाटील यांनी तितूर नदीला लागून 1.5 एकर क्षेत्रात एकूण 1000 केळीची लागवड केली होती, परंतु एका महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे केळीबाग सुकून गेली. त्यातच सदरील शेतकरीच्या विहिरीला पाणी नाही. हतबल शेतकऱ्याने आपले 1800 केळीच्या बागेवर रोटावेर फिरवला आहे. या कांदेबाग असलेल्या बागेवर आजपर्यंत 1000 रुपये खर्च झाले असून शेतातील विहिरीवर पाणी आटल्याने काही वेळ बाहेरून पाणी विकत आणण्याची वेळ आली. त्यातून केळी वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. तर शेतात लावलेल्या केळीवर उन्हाच्या तापमानामुळे व अतिउष्ण तापमानाने मोठा फटका बसला आहे. शेतातील विहिरीला पाणी नसल्यामुळे विकत पाणी आणले तरी बाग वाचवू न शकले दुःख त्यांनी व्यक्त केले आहे. डोळ्या देखील केळीची बाग सुगत असल्याने नाईलाजास्तव केळी बागेवर रोटावेर फिरवावं लागला, असं शेतकऱ्यांनी माझा महाराष्ट्र चॅनलशी बोलताना सांगितलं आहे. तर निवडणुका संपल्या असतील तर बळीराजाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी परिसरातून होत आहे. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.